या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। नमस्कार गाववाल्यांनो, कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकणचा लाईव्हच्या मालवणी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बघूयात महत्त्वाच्या बातम्या। शिरोड्यात शुक्रवारी भर बाजारपेठेत आगीचा धुमशान बघूक गावला। या आगीत 5 दुकानं जळली। अचानक लागलेल्या आगीमुळे सगळ्यांचीच गडबड झाली। उशिरापर्यंत ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते। या आगीमुळे लाखांचं नुकसान झालं। दुपारी एका दुकानातून धूर योग लागलो तेव्हा समजला हय आग लागली। आजूबाजूच्या लोकांनी या दुकान उघडून आग विझवण्याचे प्रयत्न केले। ही दुकानं खूप जुनी आणि एकमेकांका चिकटा नसल्यान वाऱ्याच्या झोक्याने ही आग पसरत गेली आणि बाजूच्या 5 दुकानांका लागले। पाण्याच्या टँकर वांगडा वेंगुर्ले नगर परिषदेचो अग्निशमन बंब दाखल झाला होतो। स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। ग्रामस्थांनी या दुकानांमधला साहित्य बाहेर काढून नुकसान टाळूचा प्रयत्न केल्याने वाढती आग लक्षात घेऊन वेंगुर्ले नगर परिषदेचो अग्निशमन बंब बोलावण्यात दिलो। उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते। मात्र या आगीत 5 दुकानं जळून खाक झाली तर लाखोंचा नुकसान झाला। खोके म्हटल्यावर तुमका वाटला असाद राज्यात चाललेल्या खोकेवाल्यांचा विषय असा, पण तसा नाही। वैभववाडीतल्या खोकेवाल्यांचा हा विषय आहे। ज्यांनी आपल्या रोजीरोटी मिळासाठी घातलेले खोके अखेर सरकारान काढून टाकल्याना वैभववाडी शहराक अगदी चकाचक करून टाकल्याने। बघूया त्याच्या संबंधीचा खास रिपोर्ट। वैभववाडी तालुक्यात गेल्या 2 महिन्यांपासून खोकेवाल्यांचा विषय लय गाजवतो। सरकारच्या जागेत असलेले खोके काढण्यासाठी नगरपंचायतीन दंड ठोपाटल्यान होते ते गुरुवारी खरे करून दाखवल्याने शहरातले सगळे खोके काढून टाकल्याने त्याचा झाला असा नगरपंचायतीत नव्याने गेलेल्या नगरसेवकांनी मागच्या वर्षा एक ठराव घेतल्याने आमचा शहर स्वच्छ सुंदर दिसा घाव्या तेव्हा जे अनधिकृत खोके हत ते काढून टाका असा ठरवल्याने त्याच्यानंतर हयच्या प्रशासनाक ह्यो आयतोच विषय गावलो। त्यांनी धडाधड खोकेवाल्यांका नोटिशी धाडल्याने ह्याच्यात एक वरच गेला। खोकेवाल्यांका वाटला नगरपंचायत कठोर पावलं उचलूची नाही, मात्र वरसूनच पण त्यांना सपोर्ट असल्यामुळे ते भूमिकेवर ठाम रवले। अखेर गुरुवारी सगळे खोके काढून टाकल्याने बाजारपेठेत जवळजवळ 200 खोके होते हे सगळे काढल्याने
सुरुवातीक लोकांनी या कारवाईक विरोध केल्याने अगदी बायका पुरुषांनी मिळून खोके काढू केलेल्या जेसीबी चढान कारवाई रोखल्याने नगर पंचायतीक शिवशाप दिल्याने मात्र प्रशासनान खाकीचो धाक दाखवून ही कारवाई अखेर पुरी केल्या। ह्या वेळा अनेकांच्या डोळ्यात पाणी आला, अनेकांचो या खोक्यार चालणारो संसार क्षणात नाहीसो झालो होतो। ही कारवाई होऊच्या पूर्वी या खोकेवाल्यांका पुढाऱ्यांनी अनेक आश्वासना दिल्याने मात्र त्यातला पुरा एकान पण केला नाही। अखेर त्यांका आयुष्यातनं उठवल्याने एकीकडे वैभववाडी स्वच्छ झाली ह्याचो आनंद वाटून घेणारे पण असत आणि दुसरीकडे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले बघून दुःख सुद्धा होता। राज्यात ठाकरेगड आणि राणे यांच्यात घमासान सुरू असा। त्याच्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी खासदार निलेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे शिवजयंती निमित्तान एकाच वेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार होते। त्याच्यामुळे हयचा वातावरण टाईट झालेला होता। पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केलं होतं। मात्र निलेश राणेंनी कार्यकर्त्यांसमवेत शिवराजेश्वर मंदिरात जाऊन पूजा करत परत दिले आणि पोलिसांनी सुटकेचो निश्वास सोडलो। शिवजयंती निमित्त ठाकरे गटाकडसून आणि भाजपकडसून किल्ले सिंधुदुर्गात शिवजयंती साजरी करण्यात आली। दोन्ही पक्षांनी आपले कार्यक्रम आधीच जाहीर केले होते। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे हे कार्यक्रमात उपस्थित राहणार होते। राज्यात ठाकरे गट आणि राणे यांचा वैर सगळ्यांकाच माहिती आहे। त्यात निलेश राणे आणि वैभव नाईक एकाच मंदिरात आमनेसामने येणार होते म्हटल्यावर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली होती। बंदर जेटीर किल्ले सिंधुदुर्गार कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आमदार वैभव नाईक किल्ले सिंधुदुर्गार शिवराजेश्वर मंदिरात उपस्थित असतानाच भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांची ढोल ताशांच्या गजरात मंदिरात एंट्री झाली। मात्र निलेश राणेंनी कार्यकर्त्यांवांगडा शिवराजेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली, मंदिरात पत्रकारांशी संवाद साधलो आणि ते लगेचच परत दिले। मात्र दोन्ही नेते एकाच वेळी येणार होते म्हटल्यावर पोलिसांची दमछाक झाली होती। पर्यटकांसाठी हॉटस्पॉट बनलेल्या तिलारी संवर्धन क्षेत्रात तेरवणमेढे उन्नई बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूक तिलारी नदीच्या किनाऱ्यावर देवदेवस्कीचो प्रकार घडल्याचं समोर इलो, त्याच्यामुळे एकच खळबळ उडाली। गुरुवारी सकाळी हो प्रकार समोर इल्लो, त्यामुळे बुधवारी रात्री ही देवदेवस्की केल्याचा बोलला जाता। या देवदेवस्कीत बकऱ्याचो बळी दिलो होतो, बकऱ्याचा धड कापून थयच टाकला होता तर मुंडक्या गायब केला होता। इतक्याच नाही तर थैसर 100 ते 150 खाऊची पाना आणि सुपारी होते। या घटनेन तिलारी खोऱ्यात एकच खळबळ उडालीसा। ही देवदेवस्की ज्या ठिकाणी केलेली तो स्पॉट गेल्या 2-3 वर्षात गोमंतकीय आणि बाहेरसून येणाऱ्या पर्यटकांसाठी जिव्हाळ्याचो स्पॉट बनलो होतो। कितीतरी पर्यटक हयसर पर्यटन आणि वनभोजनाचो कुटुंबावागडा आनंद लुटतात। अशा ठिकाणी असो अघोरी प्रकार केल्यामुळे तिलारी खोऱ्यातील लोकांकडसून नाराजी व्यक्त होता। ह्या अंधश्रद्धेक आता जुरोक लावून ह्या अघोरी कृत्याचो प्रशासन पोलीस यंत्रणेन लवकर निकाल लाव होयो अशी मागणी होता। अरे अचानक गाव कधी इलस? अरे कालच इले। अरे पण आता काय सणवार नाही की आपल्या गावची जत्रा नाही? तुमच्या घरात काय सोयरसुतक झाला की काय? ह्याच चुकता आपला। आपण काय फक्त शनिवार कोकणात यायचा? म्हणजे काय बागवे, खयचो तू मालवणचो? हा वा, आज सकाळी सकाळी मालवणी एकदम। हा मग 7 दिवस तुमच्या कोकणात राहून आलोय, मग भाषेचा गोडवा जिभेवर रेंगाळणारच ना। हो रे हो। अरे जगात भारी तुमचं कोकण आहे। अरे काय तो बीच, काय ती स्कूबा डायव्हिंग, वा वा मजा आली। अरे तुला काय सांगतोय, तू तर हे सगळं फिरलाच असेल ना? नाही ना। काय केलंय? तर केलंय मी। हा मग करायलाच पाहिजे। अरे काय तो किल्ला, काय ती पुरातन सुंदर कौलारू मंदिर, वा मजा आली। अरे परत तुला सांगतोय, अरे तू हे सगळं फिरलाच असेल ना? नाही ना। अरे म्हणजे फिरलोय मी सगळं रे। हा मग, अरे सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, वेंगुर्ला, मालवण, देवगड, काय परिसर आहे। आणि त्यात तुमची खाद्य संस्कृती भारी आणि तुमची कला संस्कृती त्याहून भारी। वा मजा आली। अरे तुला सांगतोय परत, अरे हे सगळं तू फिरलाच असशील ना? हा बाबा, हा फिरलोय मी सगळं हे।
एवढी वर्ष कोकणात जातोय, फिरणारच ना मी। अरे त्याचं तरी काय चुकलं रे, आपलाच चुकता। अरे एवढं स्वर्गासारखं सुंदर आपलं कोकण आणि आपणच फिरलो नाही म्हणान। 4-5 दिवस सुट्टी काढले आणि कोकण फिरू गेलंय। अरे वा, पण एक प्रॉब्लेम झालो रे। आता कसलो? बाहेर पडले फिरू तेव्हा माका कळला कोकणातल्या कोकणात फिरणं किशाक परवडणारा नाही। अरे एवढंच प्रॉब्लेम आहे ना, आत्ताच सोडवतोय। तो कसो? तू फक्त माझ्या वांगडा होय महाराजा म्हण। हा होय महाराजा। रे ह्या काय हाडलंस? आता आपण सावंतवाडीच्या आयके बिझनेस सर्व्हिस मध्ये येलो। सावंतवाडीचा मोती तलाव आहे ना, त्याच्या बाजू रेणुका हॉटेलच्या अगदी समोर आयके बिझनेस सर्व्हिस सेंटर। अरे ह्या आपल्या कोकणी माणसाचाच असा। गेली 40 वर्ष आयके बिझनेस सर्व्हिस कोकणात येणाऱ्या जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर करतायत। अरे तो कसो? कसो म्हणजे तुका कोकण फिरूचा आहे ना, तर आयके बिझनेस सर्व्हिस मुळे तुका 2-व्हीलर भाड्यान मिळतली। पण याचा भाडा किती? अरे 12 तासासाठी 200 रुपये आणि 24 तासासाठी 300 रुपये फक्त। हा अरे म्हणजे 200 रुपयात मी खै खै फिरतलय। ए पण आता मी एकटो असे, डिसेंबर मध्ये फॅमिली असतली, त्याचा काय? अरे काही एक टेन्शन घेऊ नको, आयके बिझनेस सर्व्हिस मध्ये तुका 4-व्हीलर पण भाड्यान गावतली। आणि आता भाडा? अरे 12 तासासाठी 1,500 रुपये आणि 24 तासासाठी 2,500 रुपये। अरे बापरे भारी तसा। हा आणि एवढाच नाही तर आयके बिझनेस सर्व्हिस बस ट्रेन आणि विमानाची तिकीट आपण बुक करून देतात। अरे संपूर्ण टूरच मॅनेज करून देतात। अरे काय सांगतस काय, मी आताच बुकिंग करते आणि कोकण फिरायला येतोय। हे घे चावी। हा यो मी चाललंय, चला कोकण फिरू। तर गावाला आम्ही सावंतवाडी केलं कित्याक? तर आपल्या कोकणी माणसाक म्हणजे ईशानला सपोर्ट करू। तुम्ही कधी कोकणात इलास आणि तुमका फिरूक 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर होई असात तर अवश्य आयके बिझनेस सर्व्हिसला संपर्क करा। एवढाच नाही संपूर्ण टूर पॅकेज पण हय बुक होतली। येवा आयके बिझनेस सर्व्हिस आपलाच असा। सावंतवाडी नगर परिषदेक आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मे महिन्यात रुग्णवाहिका देण्यात आली। दीपक केसरकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात्याचा लोकार्पण झाला, मात्र सध्या रुग्णवाहिका असा पण पूर्णवेळ ड्रायव्हरच नाही अशी अवस्था या लाईफलाईनची झाली आहे, त्याच्यामुळे बिनकामाचीही पडना। लोकार्पण होऊन या ॲम्ब्युलन्सला 9 महिने झाले पण या 9 महिन्यात 9 वेळा सुद्धा या ॲम्ब्युलन्सचा वापर रुग्णसेवेसाठी झालेलो नाही, त्याच्यामुळे शहरातल्या नागरिकांका 108 किंवा सेवाभावी संस्था खासगी ॲम्ब्युलन्सवरच अवलंबून राहावं लागतं। नियोजनाचा अभाव आणि उदासीनतेमुळे ही नई कोरी ॲम्ब्युलन्स धूळ खाता। आजही या ॲम्ब्युलन्सचं हेल्पलाईन नंबर नगर परिषदेकडसून जाहीर केलेलं नाही, तर गाडीवरचं 1800-233-2047 या टोल फ्री नंबरवर ॲम्ब्युलन्ससाठी संपर्क केलो तर सध्या गाडीर ड्रायव्हर नाही असा सांगत वरिष्ठांचे नंबर दिले जातात। त्याच्यामुळे या प्रकाराबाबत तीव्र नाराजी शहरवासियांकडून व्यक्त केली जाता। स्थानिक आमदार निधीतून नगर परिषदेक ही ॲम्ब्युलन्स प्रदान करण्यात दिली पण ॲम्ब्युलन्सवर कायमस्वरूपी ड्रायव्हर नसल्यामुळे ही ॲम्ब्युलन्स बिनकामाची ठरत असान नगर परिषदेच्या पार्किंगमध्ये शोपीस ठरदा। मल्टी स्पेशालिटीचा भिजत घोंगडा, उपजिल्हा रुग्णालयातलो डॉक्टरांचा अभाव, ह्याच्यामुळे गोवा बांबुळीर सावंतवाडीकर अवलंबून असा। गोरगरिबांका जिल्हा रुग्णालय आणि GMC आधारा पण थंयसर सुद्धा पोचाक लागणारी या लाईफलाईनचा भाडाच गोरगरिबांका परवडणार नाही। 108 ची सेवा सगळ्यांकाच वेळेत मिळणं शक्य होणार नाही। नागरिकांच्या 1,00,000 रुपयांच्या निधीतून शहरासाठी ही ॲम्ब्युलन्स आमदारांनी खरेदी केली, मात्र ज्या उद्देशान मंत्री दीपक केसरकरांनी ही रुग्णवाहिका दिली तो उद्देश काय साध्य होणार नाही। परमनंट ड्रायव्हर नसल्यामुळे ही रुग्णवाहिका उपलब्ध होणं शक्य होत नाही। अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे 24 तास सेवा उपलब्ध असणं गरजेचं असताना ही ॲम्ब्युलन्स सद्यस्थितीत 24 तास धूळ खाता। सध्या नगर परिषदेत असलेली प्रशासकीय राजवट आणि मनमानी धोरणांमुळे जनतेच्या प्रश्नांचा सोयर सुतकच जबाबदार अधिकाऱ्यांका रवलेला नाही, त्या धक्काचे लोकप्रतिनिधी नगर परिषदेत नसल्यामुळे जनसामान्य लोकांका कुणीच वाली रवलेलो नाही अशीच प्रतिक्रिया आता उमटत असत।
क्रिएटिव्हिटी सायन्स मॉडेल असा स्वरूप विज्ञान प्रदर्शनाचा असता. शिक्षक विद्यार्थ्यांका विज्ञानाबाबतची माहिती देतात, पोरा अभ्यास करतात. मात्र ह्याच विज्ञान प्रदर्शनात संस्काराची जोड देत अनोखो उपक्रम राबवलो तो सोनुरली संस्थेच्या माऊली माध्यमिक शाळेत. विज्ञान प्रदर्शनाची सुरुवातच आई वडिलांच्या पाद्यपूजनान करण्यात आली आणि सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी इल्या. विज्ञान प्रदर्शन म्हटला काय साधारण असू माहोल असता. सायन्स मॉडेल, माहिती देणारे बॅनर असे बरेच गोष्टी. मात्र सोनुरली शाळेन विज्ञान प्रदर्शनाची सुरुवातच एका वेगळ्या गोष्टीने केली. आणि या विज्ञान प्रदर्शनाचं नाव विज्ञान जत्रा असं ठेवला होता. तंत्रज्ञानाच्या युगात पोरांवर संस्कार होगवे म्हणून अनोखे उपक्रम राबवल्याने आई वडिलांचा पाद्यपूजन करत या विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात झाली. या सगळ्या बघून कितीतरी पालकांचे डोळे पाणावले. आपल्या पोरांका जवळ घेत भरभरून आशीर्वाद दिल्याने त्याच्यानंतर विज्ञान प्रदर्शनाक सुरुवात झाली. शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त विज्ञान शिक्षक, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पी जी काकतकर यांच्या संकल्पनेतून केलेला हा उपक्रम चर्चेचा विषय ठरलो. आपल्याकडे क्रिकेटचा खूळ कायच्या काय असा. एकापेक्षा भारीतले क्रिकेटर आमच्या कोकणात तयार होतात. सध्या अशाच एका बॉलरची सोशल मीडियात हवा असा. ह्यो बॉलर हा कणकवलीचो शैलेश जाधव असा त्याचा नाव. देवगडात मीठ मुंबरीत बॉक्स अंडरग्राउंड क्रिकेट खेळत असताना शैलेशान केलेली बॉलिंग व्हायरल होता. त्याने टाकलेलो बॉल खैसून इलो आणि खय वळलो ह्या समजाच्या आधीच बॅट्समनची विकेट उडली. पहिल्याच बॉलार त्याने विकेट घेतल्या, बघूया. संकेश्वर या संघाची रवी चांगला चेंडू शैलेशला इथे मात्र यश भेटतोय. शैलेशाच बाद रावी शैलेश तुमचे इथे मात्र रवी चांगला चेंडू शैलेशला इथे मात्र यश भेट शैलेशला इथे मात्र यश भेटतोय.
अशा महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमका देतलोच. परत भेटाया पुढच्या रविवारी मालवणी बुलेटिन घेऊन. बघत रवा कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साध लाईव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक होते डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम.